क्रिकेट सा किंग कोन पावर्ड बाय राजश्री लॉटरी। कभी कभी किस्मत आजमा लेनी चाहिए। बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे आणि ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान गोलंदाजांची जबरदस्त धुलाई सुरू आहे। पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचं आव्हान ठेवलंय। ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फलंदाजाने 367 धावा कुठून काढल्यात। वॉर्नर मार्शकडून शतकी खेळी केली गेली। ऑस्ट्रेलियासाठी 259 धावांची सलामी या दोघांनी दिली तर डेव्हिड वॉर्नरच्या धमाकेदार 164 धावा त्यांनी केल्यात। या खेळीमध्ये वॉर्नरनं 9 सिक्स लगावलेत। शाहीन आफ्रिदीच्या 5 तर हॅरिस रॉफच्या 3 विकेट्स या गोलंदाजाने घेतल्यात। डेव्हिड वॉर्नर 164 धावा त्यांनी केल्या तर मिचेल मार्श यानं 121 धावा केल्या। शाहीन आफ्रिदीनं 5 विकेट्स घेतल्या। मात्र आता पाकिस्तान समोर धावांचं डोंगर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उभारलंय। तर वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय। दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याला विश्रांती दिली गेली आहे। न्यूझीलंड विरुद्ध धर्मशाळेच्या मैदानात पांड्या संघाबाहेर असेल। पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतानं एक हाती विजय मिळवला असला तरी या सामन्यात हार्दिक पांड्या हा दुखापतग्रस्त झाला। मात्र या सामन्यात स्टार अष्टपैलू खेळाडू भारताचा हार्दिक पांड्या याच्या पायाला दुखापत झाली आहे। ही दुखापत इतकी गंभीर होती की त्या सामन्यात हार्दिक पुन्हा मैदानात दिसला नाही। यामुळेच भारतीय संघाचा उपकर्णधार असणाऱ्या हार्दिक पांड्याला आता न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती दिली गेली आहे। हार्दिक सध्या या सामन्यासाठी धर्मशाळेकडे रवाना होणार नसून तो बेंगलोरला जाऊन उपचार घेणार असल्याचं आणि थेट 6व्या सामन्यासाठी लखनौमध्ये संघासोबत सामील होणार असल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय दुधाणे आपल्यासोबत जोडलेत। संजयजी, हार्दिक पांड्या भारतीय संघात नसणं ही भारतीय संघासाठी किती मोठी धक्कादायक बातमी आहे? नक्कीच हार्दिक नसणं जगदीश भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण की तो अष्टपैलू खेळाडू होता। सगळ्यात म्हणजे तो उपकर्णधार होता ऐन वेळेच्या सामन्यात, एक महत्वपूर्ण सामन्यात। कारण की ह्यापूर्वीचे जर 3 सामने पाहिले असेल तर अफगाणिस्तान असू दे, पाकिस्तान विरुद्ध असू दे, कालचा बांगलादेश विरुद्ध, एक प्रकारे सोपा सामना होता। पण आता लढत आहे ज्यांनी वर्ल्ड कप जिंकलाय त्या न्यूझीलंड बरोबर। त्यामुळे न्यूझीलंड बरोबर खेळताना भारतीय आता जर वर्ल्ड कप कोण जिंकणार तर सध्या दोनच जर डार्क हॉर्स म्हणून आहे ते म्हणजे भारत आणि न्यूझीलंड। खऱ्या अर्थाने एक मोठा सामना आहे। ह्या मोठ्या सामन्यासाठी आज हार्दिक आपल्या बरोबर हवा होता पण नसला। पण आता हार्दिकची जागा कोण घेणार हा एक प्रश्न आहे, कारण की अष्टपैलू खेळाडू होता हार्दिक, त्यामुळे त्याची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही। हार्दिकच्या जागी कदाचित सूर्यकुमारला संघात येईल खरा, पण तो फलंदाजी करेल, मग गोलंदाजी कोण करणार हा प्रश्न आहे। त्यामुळे हार्दिकची उणीव मोठी भासणार आहे भारतीय संघाला, कारण की तो भविष्यातला भारताचा कर्णधार पण आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जी दुखापत झाली काल, लॅटिन दासने ज्या रीतीने 66 धावा केल्या तेव्हा त्याच्या डाव्या पायाला तो डावा पहिला बॉल अडल्यानंतर पुढच्या षटकात पाय मुरगळला आणि सुरुवातीला वाटलं की छोटी दुखापत असेल, पण पुण्याजवळच्या हॉस्पिटलमध्ये जे प्राथमिक चाचणी झाली आणि या चाचणीत आढळलं काही पायाला क्रॅक नाही असं आढळलं, त्यामुळे असं वाटलं की हार्दिक कदाचित उद्या कालच्या सामन्याला बॅटिंगला येईल। पण आज जेव्हा बीसीसीआयने अधिकृत डिक्लेअर केलं की दुखापत थोडीशी गंभीर आहे त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे जो पुढचा महत्वपूर्ण सामना होणार आहे आजच पुण्यातून भारतीय संघ धरमशाळेला रवाना झालाय। उद्या त्याचं सराव शिबिर होईल आणि परवा महत्वपूर्ण सामना होणार आहे। त्या सामन्यासाठी हार्दिक नसतही भारतासाठी निश्चित चिंतेची बाब आहे। आता हार्दिकच्या जागी कोण घ्यावं हाही एक मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे। जी जगदीश, संजयजी धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियेबद्दल। क्रिकेटचा किंग कोण पॉवर्ड बाय राजश्री लॉटरी। कभी कभी किस्मत आजमा लेनी चाहिए। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।